बरेच लोक सांगतात मला एवढं इन्कम मिळतं तेवढं इन्कम मिळतं, पण सत्य परिस्थिती कोण सांगत नाही युट्यूबमध्ये पैसा किती आहे. जर तुम्हाला मंथली 10 ते 20 हजार कमवायचे असतील तर खरोखर सांगतो तुम्हाला. बघा लाईट्स लावले आहेत आता. मी उद्या उठून गुड मॉर्निंग करतो, चालेल का तुम्हाला? नाही चालणार ना, वीज अजिबात येणार नाही. मला तुमचे स्वागत करतो आजच्या डेली व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये कुठे फिरायचं नाही आहे, एका जागेवर बसलो आहे निवांत. आज आराम आहे कारण एक महिना पूर्ण झाला, थोडासा एक दिवस आराम केला तर काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हालाही काय प्रॉब्लेम नाही कारण आजचा व्हिडिओ जरासा जबरदस्त होणार आहे. कारण तुम्हाला एक्झॅक्टली कोकणातला युट्यूबर किती पैसे कमवतो याचा थोडा तरी अंदाज येणार आहे. तर 1 लाख व्ह्यूज आले तर नक्की किती पैसे मिळतात, 10 हजार व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात, आणि एक सर्वसाधारण युट्यूबर म्हणजे माझ्यासारखा 2000-3000 व्ह्यूज घेतो किंवा 1000 व्ह्यूज घेतो तर त्याला किती एका व्हिडिओमागे पैसे मिळतात याचा आज तुम्हाला परफेक्टली अंदाज मी देणार आहे. तर आत्ता मी बसलो आहे MTTC वूड हाऊसमध्ये. तुम्हाला माहिती आहे, दाखवतो मी दरवेळेला. तर एक थोडासा जनरल तुम्हाला व्ह्यू दाखवतो याचा आणि नंतर आपण बोलूया या विषयावरली. उपहारगृह आहे म्हणजे इथे बसून मस्त जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. आणि ते मला आवडलं, त्या बल्ब जुन्या काळातले बल्ब आहे तसं फील होत आहे. आणि त्याला रसीनी बांधलं आहे, बघा ना काय भारी वाटतं. आणि बाजूला असे फॅन्स आहेत, फॅनला पण थोडंसं काहीतरी युनिक लुक द्यायला पाहिजे होता. आणि हे सिटिंग बैठक व्यवस्था. आणि तिकडे मला वाटतं रसही घर असणार. आणि इथे बसून मस्त जेवणाचा आनंद घ्यायचा, समुद्र. सगळ्यात मोठी गोष्ट, प्रत्येक युट्यूबरचं इन्कम समान नसतं. म्हणजे एखाद्या चॅनलवर 10 हजार व्ह्यूज आले आणि दुसऱ्याच्याही चॅनलवर 10 हजार व्ह्यूज आले तर त्यांना दोघांनाही सेम इन्कम मिळेल याची गॅरंटी नाही. कारण तुमच्या व्हिडिओच्या लेंथवर ती गोष्ट डिपेंड असते, काय त्याचं इन्कम किती आहे, कारण ते ॲडव्हर्टाईज किती लागतात त्याच्यावर डिपेंड असतं. आणि इन्कम हे प्रत्येक ॲडव्हर्टाईजचं वेगळं असतं कारण चॅनलच्या रेटिंगनुसार पण तुम्हाला ॲडव्हर्टाईज मिळते. आणि त्यानंतर ती ॲडव्हर्टाईज तुमचा व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीतला आहे त्याच्यावर पण डिपेंड असते. त्यानुसार ती कंपनी, ॲडव्हर्टाईजिंग कंपनी तुम्हाला रेट पण देते. तर जनरली कोकणातले जे युट्यूबर आहेत ना आपले, ते 8-10 मिनटाच्या ॲव्हरेजवर चालतात. 8-10 मिनटाचे व्हिडिओ त्यांचे असतातच असतात. तर त्यांचं इन्कम किती आहे तर ते रेग्युलर व्ह्यूज आहेत ना त्याच्यावर ते डिपेंड असतं. रेग्युलर समजा तुमचे 3000 व्ह्यूज येत आहेत किंवा 10 हजार व्ह्यूज येत आहेत, पण प्रत्येक व्हिडिओला साधारण तेवढेच एक ॲव्हरेज येतो आहे तर तुमचं इन्कम सांगू शकतात. एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला आणि दुसरा व्हिडिओ नॉर्मली 1000-2000 व्ह्यूज घेतो आहे तर तुमचं ते इन्कम आहे ना ते मॅच होणार नाही, सांगू शकत नाही. जनरली बरेच युट्यूबर नवीन येतात, ते व्हिडिओ बनवतात आठवड्याला 1 किंवा 2, बस त्याच्यावर जात नाहीत. आता 2 व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज किती येणार? कमीत कमी त्याला तुम्हाला 2-2.5 हजार व्ह्यूज घ्यायलाच पाहिजेत तर काहीतरी तुम्ही पार्ट टाईम कमवू शकता. नाहीतर यामध्ये जर विचार केला तुम्ही खरंतर इन्कम नाही आहे सत्य परिस्थिती. कारण आत्ता 3-4 वर्ष मी आता याच्यामध्ये काम करतो आहे, 1.5 वर्ष तरी कंटिन्यू या व्हिलॉग कॅटेगरीमध्ये काम करतो आहे. तर अजूनही 1 रुपया पण मिळालेला नाही सत्य परिस्थिती सांगतो. बरेच लोक सांगतात मला एवढं इन्कम मिळतं तेवढं इन्कम मिळतं, पण सत्य परिस्थिती कोण सांगत नाही युट्यूबमध्ये पैसा किती आहे. तर खरं सांगतो, या मायाजाळ म्हणतात ना तसा आहे. तुमचं नशीब चांगलं असेल एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल, पण पुढच्या वेळेला ऑडियन्स तुमच्याकडे नसणार आहे हे सत्य आहे. कारण व्हायरल व्हिडिओमध्ये जास्ती असं तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करू शकता, पण पुढे पैसे कमवताना प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होण्याची गॅरंटी नाही आहे. जर पर मंथ तुमचे 1-1.5 लाख व्ह्यूज येणार असतील, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तरच ह्यामध्ये उतरा. तर काहीतरी तुम्ही साधारण 2-2.5 हजार रुपये कमवू शकता पार्ट टाईमली. आणि जर तुम्हाला मंथली 10 ते 20 हजार कमवायचे असतील तर खरोखर सांगतो तुम्हाला तुमचे मिलियन्स व्ह्यूज पाहिजेत, नाहीतर शक्य नाही आहे. तर तुम्ही विचार कराल मी रोज 1 व्हिडिओ बनवेन, 2 व्हिडिओ बनवेन का 3 व्हिडिओ बनवेन. 3-4 तर बनवू नका कारण नंतर यूट्यूब तुम्हाला रेकमेंडेशन पाठवत नाही. न्यूज चॅनलची जी हालत असते ना ती, एखाद दुसरा व्हिडिओ त्यांचा चालतो, नाहीतर मग बाकी ज्याचे व्ह्यूज बघायचे 40-50 व्ह्यूज असतात काही व्हिडिओना मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलचे. तर सत्य परिस्थिती आहे, तुम्ही समजा 1-2 व्हिडिओ जरी बनवायचा प्रयत्न केलात तर काय जी हालत असते ना ती आता माझ्या 90 डेज चॅलेंजवरून तुम्हाला समजत असेल. कंटेंट कुठून आणायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला पहिले तुम्ही विचार करता इकडे कंटेंट, पण त्या क्षणी प्रत्येक दिवशी तिथे जायला मिळत नाही. रोज समुद्रकिनारा दाखवला ना तुम्ही एक दिवस कंटाळाल त्या गोष्टीला. तुम्हाला काहीतरी नेहमी चेंज हवं असतं, तर चेंज आणणार कुठून? आता मी तर गाव सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही, जायचं म्हटलं तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंट करायची माझ्याच्याने शक्य नाही, कारण मला जेव्हा पेमेंट मिळणार युट्यूबचं तेव्हा मी त्याच्यात इन्व्हेस्ट करणार आणि कुठेतरी जाणार, तुम्हाला काहीतरी दाखवणार. पण ॲक्च्युली माझा एक्सपिरियन्स जो आहे ना आत्तापर्यंतचा, मी बाहेर इन्व्हेस्ट करून गेलो आहे त्यावेळेला त्या व्हिडिओना व्ह्यूज नाही आले. मी गावातच फिरून कुठेतरी काही व्हिडिओ करतो आहे ना त्याला व्ह्यूज चांगले येतात. लोकांना गावच आवडतं खरं, म्हणजे कोकण म्हटलं ना तुम्ही
पुणे मुंबईमध्ये राहता, सिटीमध्ये राहता जॉबनिमित्त, तर तुम्हाला हे गावचं लाईफ बघायचं असतं. रोज दाखवलं तरी काय कंटाळत नाही तुम्ही एवढे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी व्हरायटी लागते. ती व्हरायटी आणणार कुठून? तर परवाच्या व्हिडिओत बोललो मी प्रत्येक घरात एक यूट्यूबर पाहिजे, पण तो यूट्यूबर हा आपल्या इतर रोजगारावर काय परिणाम होणार नाही. तुम्ही जे काय कामधंदा करता ना त्याच्यावर काय परिणाम होणार नाही या दृष्टीने विचार करून एक हॉबी म्हणून यूट्यूबमध्ये या. इन्कमसाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचा नक्कीच 100% सांगतो तुमच्या करिअरवर परिणाम होणार थोडाफार तरी त्याचा, कारण डेली व्हिडिओ आणायचे कुठून? आणि कुठेतरी जायचं म्हटलं तर तुम्हाला सुट्टी घेऊनच कुठेतरी जायला लागणार. आता एक माझ्या गावात एवढं चांगलं सौंदर्य आहे, समुद्र आहे, पण रोज तर दाखवू शकत नाही. तर तुम्ही विचार करायला काय, दिवसाचे मी 2-3 व्हिडिओ बनवू शकतो एवढी माझ्याकडे कॅपॅसिटी आहे? तर शक्य नाही ते, कारण जेव्हा दुसरा व्हिडिओ शूट करायला घेतो ना आपण एका दिवसामध्ये, तेव्हा कुठेतरी तुमचा बोलण्याची क्षमता ना थोडी कमी होते आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्ही चुकत राहिला. आता मी आत्ता टेक करता करता ना, हा हे तिसऱ्यांदा करतो रिटेक, मी चुकलो थोडासा, म्हणजे माझ्याकडून पण होतं आहे, रोज व्हिडिओ करून पण माझ्याकडून या चुका होतात. तर आता तिसरा टेक घेतला मी. तर सांगणार होतो मेन सौरभ जोशी. सौरभ जोशी म्हणून एक ब्लॉगर आहेत, त्यांनी तरी उठून गुड मॉर्निंग केलं तरी त्याच्यावर मिलियन्स येतात. मी उद्या उठून गुड मॉर्निंग करतो, चालेल का तुम्हाला? नाही चालणार ना, व्ह्यूज अजिबात येणार नाही. मला माहिती आहे ना मी असे एक्सपेरिमेंट भरपूर केले, पण नाही शक्य होते. काही यांचं पर्सनल लाईफ जे आहे ना ते लोकांना बघायला नाही आवडत. त्यांनी काहीतरी वेगळं गावातलं लाईफ दाखवलं तर लोकांची बघायची तयारी असते. तर असो सूर्यास्त होतं आता दाखवतो तुम्हाला, आणि आमच्या लक्षात आलंच असेल कोकणातल्या यूट्यूबरचं इन्कम किती असतं पर मंथ. तर भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. जाता जाता इव्हिनिंगचा लुक बघा, लाईट्स लावले जाता. सूर्या